साऱ्या क्रीडा रसिकांची ज्याकडे लक्ष होतं तो आजचा सामना उपांत्य सामना आहे, तो आज वानखेडेवर सुरू आहे. इंडिया विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना आहे. भारताने नाणेफेक जिंकून या ठिकाणी सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आता क्राऊड आहे तो वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. खरं तर आजचा हा सामना अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. 2019 नंतर पुन्हा एकदा 4 वर्षानंतर दोन्ही संघ आमने सामने आलेले आहेत आणि या ठिकाणी हा क्राऊड आपल्यासोबत काही फॅन आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, क्या कहना चाहोगे ये सब बताया. 2019 के बाद फिर से यहाँ पर दोनों टीम एक साथ सामने आ रहे हैं, क्या आज हम पूरी तरह से बदला लेंगे. देखिए 1983 हमने जीता, 2011 हमने जीता, आज फिर से 2023 में हम हैट्रिक मारेंगे. तीसरी बार हम वर्ल्ड कप लेके आएंगे. अपने लौंडे जितने भी हैं, जितने भी छोरे हैं, फुल जोश में हैं. अब की बार इंडिया जीतेगी. इंडिया 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 2019 मतलब बाद में उसका आईसीसी टेस्ट चैंपियनशिप भी हारे, फिर न्यूजीलैंड सामने बोल्ट है, सब है, क्या लगता है आज इंडिया कई बाजी मारेगी? इंडिया दोनों बदला आज पूरी तरह से लेगी. इंडिया 350 रन मारेगी, न्यूजीलैंड को 150-200 के अंदर हमारे लड़के आउट कर देंगे. न्यूजीलैंड दोबारा सपने में भी नहीं सोचेगी कि इंडिया से वापस जीत सकते हैं. आज का वर्ल्ड कप सेमीफाइनल फाइनल है समझ लो, यहाँ से हम जीतेंगे फाइनल हमारा रहेगा अहमदाबाद में. अफ्रीका इंडिया इन द फाइनल, साउथ अफ्रीका इंडिया इन द फाइनल, बेस्ट फाइनल गुना बी साउथ अफ्रीका इंडिया. या आपण या ठिकाणी आपण पाहतो की आफ्रिकेचे देखील क्रिकेट चाहते आहेत, जी उद्या सेमीफायनल होते आणि आज जी न्यूझीलंड आणि इंडियामध्ये होते त्यामध्ये इंडिया जिंकेल आणि उद्याच्या सेमीफायनलमध्ये आफ्रिका जिंकेल आणि हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने सामने येतील असे एकंदरीत ही भावना या ठिकाणी चाहत्यांमध्ये दिसते. मोठ्या संख्येने या ठिकाणी क्राऊड आहे तो या भारताला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आपण बघतो. या वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आपल्याला हे सगळं चित्र दिसतंय. एकंदरीत निळा समुंदर या आता या ठिकाणी वानखेडे स्टेडियमवर आल्याचं आपलं चित्र या ठिकाणी आहे. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे आता कशा पद्धतीने ट्रेंड बोल्डला सामोरं जातोय, रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली कशा पद्धतीने सामना करतोय आणि 2019 असेल, आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप असेल, यामध्ये जो काही भारताला न्यूझीलंडने पराभूत करून कुठेतरी एका जे काही चॅम्पियनशिप असेल त्यापासून जो काही लांब फेकलं होतं त्याचा बदला आज घेणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.